लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सर्व सन्माननीय व्यक्ति सगळ्यांची नावं घेत नाहीये, उपस्थित सर्व भूमिपुत्र, घोषणा होत आहेत। मी आता जास्त काय भाषण मोठं करणार नाहीये। आपण घोषणा देतो का बाबा जमीन आमच्या हक्काची। अरे माझं तर म्हणणं असं आहे, आमच्या विमानतळाला आमच्या बापाचं नाव लागलं पाहिजे, तुमच्या बापाचं नाही। आमचंच सगळं आहे, तुमचं काय? आपणच कपडे काढले, पॅन्ट काढली, सगळं काढलं। आता अंडरवेअर काढायची? युट्यूबवर जगदीप दादा गायकवाडांनी म्हटलं की ठाण्यामध्ये सगळ्यांना दाबून ठेवलंय। ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ठाण्यामध्ये एवढं दाबणं सोपं नाही, ठीक आहे? दाबल्यावर डबल इंजिन स्प्रिंग सारखं उठतंय। बघा आपला राजू दादा, बघा एकच वादा विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचं। आणि काय इकडं काय पक्ष बिक्ष काय असं प्रकार नाहीये। आता पक्षाचा आपण विचार केला तर दशरथ दादा आहेत, सुभाष मामा आहेत, सगळे सर्व पक्षी आहेत। पक्ष वगैरे काय नाही। आता डायरेक्ट जनावरां जावाचा, पक्ष जावाचा नाही। आणि एक साडेबारा टक्के कोणी दिले आपल्याला? मग आता 100% नाव आपल्याला प्रयत्नच करायचे, तेच लागलं पाहिजे। 12.5% नाही, 100%। बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।